श्री स्वामी समर्थ सर्व बंधु भगिनींना माझा नमस्कार। मी डॉक्टर संजीव पाटील, तेलबिया संशोधन केंद्रावर मी कार्यरत आहे आणि आजच्या विषमुक्त शेती या विषयावरील चर्चासत्राला मी आपल्याशी हितगुज साधण्यासाठी मला इथे आयोजकांनी संधी दिली आहे। आणि कापूस पिकामधील विषमुक्त शेती आपल्याला कशी करता येईल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे। याआधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की विषमुक्त शेती करण्याची गरज कशामुळे निर्माण झालेली आहे। आज आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी आपण रासायनिक खतं, रासायनिक कीडनाशकं यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहोत। या रासायनिक कीटकनाशकांचे, खतांचे रेसिड्यूज किंवा अंश जे आहेत ते मातीमध्ये बऱ्याच काळापर्यंत राहतात, पाण्याचे स्रोत त्याच्यामुळे प्रदूषित व्हायला लागले, वातावरण प्रदूषित व्हायला लागलं आहे आणि पर्यायाने मनुष्याचं आणि इतर प्राणी मात्रा ज्या आहेत त्यांच्यावर बरेचशा रोगांचा प्रादुर्भाव किंवा त्यांच्यावर नवीन नवीन संकटं येत आहेत। आणि या दृष्टीने सर्वच बाजूंनी आता प्रयत्न व्हायला लागला आहे की विषमुक्त शेती जर केली तर त्यामुळे आपले वातावरणातील स्रोत जे आहेत की माती, पाणी आणि वातावरण जे आहे ते प्रदूषित होणार नाही आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, निसर्गाचं संतुलन चांगल्या प्रकारे राखलं जाईल आणि त्याच्यामुळे विषमुक्त शेती करणं ही काळाची गरज आहे। कापूस पिकाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कापूस पिकामध्ये जे अमेरिकन संकरित बीटी वाण आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळी आपल्याला रासायनिक खतांचे किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याशिवाय त्या कापसाचं उत्पादन मिळत नाही। म्हणून आपल्याकडे कापूस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो। परंतु त्यामध्ये जर आपण काही थोडे थोडे बदल केले आणि विषमुक्त शेतीकडे जर आपण वाटचाल केली तर नक्कीच आपलं जमिनीचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखलं जाईल आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल। म्हणून काय नवीन नवीन बाबी किंवा काय आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येतील त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर रासायनिक खतांचे किंवा कीटकनाशकांचे अंश जमिनीमध्ये राहतात, त्याच्यामुळे जमिनीमध्ये जी आपल्याला उपयुक्त बुरशी आहेत किंवा जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो आणि अन्नद्रव्य जे असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्य जे उपलब्ध स्वरूपात आणण्याचं काम हे जीवाणू करतात, ते उपलब्ध स्वरूपात आणण्याचं काम जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे होत नाही आणि त्याच्यामुळे आपण कितीही अन्नद्रव्याचा वापर केला किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर ते पिकाला लागू पडत नाही किंवा पिकाला ते उपयोगी पडत नाही आणि आपला केलेला खर्च वाया जातो। म्हणून त्यामध्ये लहानशी गोष्ट आपण प्रत्येक वेळी शिफारस करतो की जीवाणू खतांचा वापर जर आपण केला त्याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू जे आहे किंवा के सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत की पूर्वीच्या काळी यांची उपलब्धता बाजारामध्ये फार कमी प्रमाणात होती, परंतु आज जर आपण बघितलं तर बऱ्याचशा खाजगी कंपन्या किंवा कृषी विद्यापीठामार्फत या जीवाणू खतांची उपलब्धता फार मोठ्या प्रमाणावर करून देण्यात येते आणि अशा प्रकारे जीवाणू खतांचा वापर जर आपण या कापूस शेतीमध्ये बीज प्रक्रियेसाठी वापरला किंवा शेणखतामध्ये मिसळून जर त्याचा वापर जमिनीमधून केला तर नक्कीच जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, जमिनीतला सेंद्रिय कर्ब राहण्यासाठी किंवा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल। सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असणं आवश्यक आहे। म्हणून बऱ्याचशा वेळी किंवा प्रत्येक वेळी आम्ही रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खतं, कंपोस्ट खतं, गांडूळ खतं किंवा शेणखताचा वापर जेवढा शक्य होईल तेवढा करण्याची शिफारस करतो। परंतु आज आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी पाळीव जनावरांची संख्या, गाई, म्हशी, शेळ्या, बकऱ्या, मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे, त्याच्यामुळे शेणाचं किंवा कंपोस्टचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे। बऱ्याचशा ठिकाणी शेणखत किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता फार चांगल्या प्रकारे किंवा मोठ्या प्रमाणावर होत नाही आणि वर्षानुवर्षे आपण रासायनिक खतांचा वापर जमिनीमध्ये फक्त करत असतो। परंतु त्याचबरोबर आपल्याकडे जे उपलब्ध आहे, शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल, लेंडी खत असेल, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं टाकणं आवश्यक आहे। कापूस पिकासाठी आपण 8 ते 10 टन प्रति हेक्टर एवढी शिफारस करतो, परंतु तेवढं उपलब्ध होत नसेल तर जेवढं शक्य होईल तेवढं जर आपण वापर केला तर नक्कीच जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। आणि त्याचबरोबर जीवाणू खतांचा वापर जर आपण त्याच्यामध्ये केला तर जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढून
त्याचा निश्चितच फायदा आपल्याकडे आपल्या शेतीमध्ये होऊ शकतो आणि उत्पादन वाढीसाठी होऊ शकतो. तसेच मातीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून अशा जीवाणू खतांचा अन्य अन्नद्रव्यांचा वापर आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपोस्ट खतं, शेणखतं किंवा इतर सेंद्रिय पदार्थ आपल्याकडे उपलब्ध होत नसताना आपण हिरवळीच्या खतांचा वापर जर केला की एक वर्षाआड किंवा दोन वर्षाआड जर जमिनीमध्ये आपण हिरवळीच्या खतांची लागवड केली, त्याच्यामध्ये ताक, धेंच्या, चवळी, बरशीम याच्यासारखे जे हिरवळीचे पिकं आहेत त्यांची लागवड जर आपण केली आणि ते जमिनीमध्ये जर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आपण गाडले तर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढून जमिनीमधले अन्नद्रव्य वाढण्याची क्षमता जमिनीची वाढते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्यांची संख्या वाढल्यामुळे आपल्या उत्पादनात नक्कीच चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. म्हणून जमिनीचं आरोग्य किंवा मातीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जीवाणू खतं आहेत, सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर वाणांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणावर अमेरिकन संकरित बीटी वाण आपण आपल्या शेतामध्ये लावतो. ज्यापासून 2002 पासून जेव्हापासून आपल्याकडे अमेरिकन संकरित बीटी वाणांच्या लागवडीला परवानगी मिळाली त्या वर्षापासून प्रत्येक वर्षी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर या वाणांचं क्षेत्र वाढत गेलं आणि आत्ता जर विचार केला आपण तर साधारणपणे 90 ते 95% क्षेत्र या कापसाच्या पिकाचं अमेरिकन संकरित बीटी वाणांचं आहे. परंतु इथे बसलेली जी जुनी जाणकार मंडळी आहे त्यांना आठवत असेल की पूर्वीच्या काळी आपल्याकडे देशी सुधारित वाणांची लागवड केली जायची. त्यातल्या त्यात वायवन नावाचा जो वाण होता की तो आमच्या कृषी संशोधन केंद्र जळगाव येथून प्रसारित करण्यात आलेला होता 1962 साली. तो आजही देशी वाण जे आहेत सर्व ते वायवन नावाने ओळखले जातात. आणि वायवन वाणाचे वैशिष्ट्य आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते त्या वाणाचं शाश्वत असं उत्पादन आपल्याला हे वाण देत होते. त्याला अन्नद्रव्याची गरज कमी प्रमाणात येत होती, त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या किडी येत नसल्यामुळे त्याच्यावर रासायनिक कीडनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नव्हती आणि शाश्वत असं उत्पादन या वायवन वाणापासून आपल्याला मिळत होतं. आणि ते देशी सुधारित वाण असल्यामुळे त्याचंच बियाणं आपल्या शेतातून काढून आपल्याला तेच बियाणं वापरता येत होतं आणि दुसऱ्यावर बियाण्यासाठी आपल्याला अवलंबून राहण्याची गरज नव्हती असं पूर्वीच्या काळी जे वायवन वाण होता तो होता. त्याच्यानंतर त्याच वाणामध्ये सुधारणा करून देशी सुधारित वाण बरेचसे आम्ही आमच्या संशोधन केंद्रावरून प्रसारित केले. फुले JLA 794, फुले JLA 505, परभणी विद्यापीठाने तुरा, अकोला विद्यापीठाने 1A 5, 1A 7, 1A 8 हे देशी सुधारित वाण जे आहेत ते शाश्वत असं उत्पादन देतात. जास्त नाही पण एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन कोरडवूमध्ये सुद्धा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा उत्पादन खर्च अत्यंत कमी असल्यामुळे त्याच्यापासून प्रति हेक्टरी उत्पादन जरी कमी येत असलं तरी प्रति हेक्टरी नफा त्याच्यापासून चांगला मिळतो. म्हणून परत आपल्याला काही ना काही प्रमाणात देशी सुधारित वाण किंवा देशी संकरित वाणांच्या लागवडीकडे जर आपण वळलं तर हे विषमुक्त शेतीचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपण कापूस शेतीतसुद्धा साध्य करू शकतो. म्हणून वाणांची निवड करताना आपण देशी सुधारित वाण किंवा देशी संकरित वाणांची लागवड केली तर आपलं रासायनिक खतांवरचं आणि रासायनिक कीडनाशकांवरचं अवलंबत्व जे आहे ते आपण कमी करू शकतो. म्हणून देशी सुधारित आणि देशी संकरित वाणांचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे. जे आपण कीडनाशकं वापरतो किंवा बुरशीनाशकं वापरतो त्याला आता बरेचसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपण वनस्पतीजन्य जे कीडनाशकं आहे त्याच्यामध्ये लिंबोळी अर्क आहे किंवा दशपर्णी अर्क आहे हे असे घरच्या घरी बनवता येणारे कीटकनाशकं जे आहेत किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकं जे आहेत ते जर आपण बनवले आणि त्याचा वापर जर फवारणीसाठी केला तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळे आपला उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो, दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचं काम जे असतं आपलं कधी कमी होतं. म्हणून वनस्पतीजन्य कीडनाशकं जे आहेत त्यांचा वापर जर आपण कापूस शेतीमध्ये केला तर नक्कीच ते सुद्धा आपल्याला फार फायदेशीर होऊ शकतं, उत्पादन खर्च त्याच्यामुळे कमी होऊ शकतो. म्हणून वनस्पतीजन्य कीडनाशकं वापरणं आपल्याला विषमुक्त शेतीमध्ये आवश्यक आहे.
अगदी थोडक्यामध्ये कापूस विषमुक्त शेतीसाठी ज्या महत्त्वाच्या बाबी करावायच्या आहेत त्याविषयी मी आपल्याला सांगितलेलं आहे। आज आयोजकांनी मला इथे आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। आपणही शांतचित्ताने माझे दोन शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। याच्यानंतर जर आपले काही प्रश्न असतील तर चर्चारूपाने आपल्या प्रश्नांचे उत्तरं देऊन चांगल्या प्रकारे आपली चर्चा इथे घडू शकते, म्हणून मी इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकऱ्याच्या उद्धाराला कृषी महोत्सव आला, कृषी महोत्सव आला।